टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर निलंबित करण्यात आली आहे. धाराशिवच्या लेडी कंडक्टरवर कारवाई झाली आहे. इंस्टाग्रामवरती तिनं व्हिडिओ अपलोड केले होते आणि ते व्हिडिओ अपलोड करणं तिला चांगलंच महागात पडलंय. मंगलसागरपुरी असं कळंब आगारातील लेडी कंडक्टरचं नाव आहे. निलंबित लेडी कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आलाय. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः या कंडक्टर लेडी कंडक्टर जी 24 तास वरती फोनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. मंगला पुरी त्यांचं नाव आहे. मंगलाजी, जी 24 तास वर आपलं स्वागत. निलंबन झालंय तुमचं, तुम्ही टिकटॉक वरती व्हिडिओ केले म्हणून, काय वाटतंय तुम्हाला? सर हा माझ्यावर अन्याय आहे, कारण अन्याय कसा आहे माझ्यावर, महाराष्ट्रामध्ये आमच्या एसटी महामंडळात काही महिला कंडक्टर, जेंट्स कंडक्टर, मेकॅनिकल असे भरपूर कर्मचारी आहेत की रील्स बनवतात आणि त्यांनी स्वतःच्या आयडीला पण सोडलेले आहेत आणि युनिफॉर्म वर्दीवर बनवलेले आहेत आणि माझाच डाउनलोड व्हिडिओ करून आमच्या डेपोतल्या काही संघटनेच्या व्यक्तीने माझा डाउनलोड करून MD साहेब आमच्या एसटी महामंडळाचे जे MD आहेत त्या साहेबाकडे माझा डाउनलोड करून व्हिडिओ टाकला आणि बाकी महाराष्ट्रात एवढे मोठे बनवलेले आहेत व्हिडिओ तर त्यांचा का टाकला नाही का? तर ह्याच्या मागे गुपित आहे सर. मी आतापर्यंत झाकली मूठ लाखाची म्हणून मी आतापर्यंत मी सांभाळत आलेली आहे पण माझ्या आता गळ्यात पत्थर आले आणि माझ्यावर खूप अन्याय होत आहे सर, कारण मी संपाच्या काळात एक मोकळम डेपो आमचा आगाश्रीला होता ही सगळ्याला माहिती आहे. संपाच्या काळात ही सागर मॅडम जी आपली मंगल सागरगिरी जी आहे ती जीवाची पर्वा न करता प्रशासनाची जबाबदारी मी पार पाडली, कारण त्यावेळेस एकही व्यक्ती तयार नव्हता बाहेर डेपो गाडी काढायला, कारण प्रत्येकाच्या चेतवणी होत्या. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, कोण गाडी काढतंय बघू त्याला आम्ही मारू अशा धमकी दिल्यामुळे प्रत्येक जण असं धुवून बसत होतं. तर त्यावेळेस मला ड्रायव्हर मिळत नव्हता, चालक. तर त्यावेळेस मी वॉचमन घेतला, वॉचमन म्हणून ड्युटी केली सर. मला लाज वाटत नाही, कारण मी एक कर्मचारी आहे, माझं काम आहे, प्रशासन जी ड्युट्या देईल मी करायचं. आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस चालक मिळाला त्यावेळेस मी ना कंडक्टर म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलो आणि प्रशासनाला मी प्रशासनाची जी ड्युटी आहे ना मी पहिली गाडी ही सागर मॅडमनं बाहेर काढली आणि त्यावेळेस पासून मला ती लोक गद्दार म्हणायचे, थू थू हाड हाड म्हणायचे. त्यावेळेस मी काय केलं सर, पोलीस स्टेशनला गेले कळंब डेपोला, पण ती PSI साहेबांनी मला सर मदत नाही केली, ती त्यांनाच मॅच झाले. कारण त्यांनी मला त्यावेळेस काय केलं, तुम्हाला कसं कळालं असं कळालं, माझ्या सगळं लक्षात आलं. मी आमच्या डेपो मॅनेजरला फोन केला, डेपो मॅनेजर साहेब आले आणि ती म्हणले चला काय झालं. म्हणलं सर मला सांगा, मी प्रशासनाची ड्युटी करते, माझं काय चुकीचं आहे सर मला सांगा. माझे मिस्टर जम्मू काश्मीरला आहेत, माझ्यावर अन्याय व्हायलाय, म्हणलं मला हेल्प करा. मग डेपो मॅनेजर साहेब आले माझ्यासोबत, दोन आमचे अधिकारी घेतले आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलात. पण ती PSI जी आहेत ना सर, मी तर म्हणते त्याला सस्पेंड करायला पाहिजे. नाही पण ताई तुम्ही आता दात कुठे मागणार आहात? हा जो अन्याय तुम्ही म्हणताय की तुमच्यावर अन्याय झालाय, कुठे दात मागणार आहात? कुणी दाद दिना झाले मला सर, म्हणून तर मी आता खूप म्हणजे टेन्शन मध्ये आहे सर. आणि का हो सर, माझाच व्हिडिओ का डाउनलोड करून वरी पाठवला? असे कितीतरी व्हिडिओ आहेत ना एसटीचे, कितीतरी लोकांनी बनवलाय वर्दीवर आणि मी काय माझ्या एसटीची. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहात? हा, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार मी, कारण सर माझ्यावर खूप अन्याय व्हायला. आणि आमच्या मी फक्त संपात ड्युटी केलेली आहे आणि संपात ड्युटी केलेल्याचा राग काही संघटनेच्या व्यक्तींना आहे सर. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, आता कोण आता सापडली ना ह्याच्या म्हणून माझा डाउनलोड व्हिडिओ केला आणि वरी पाठवला आणि तक्रार दिली. मग मी म्हणते माझा एक तिथंच का दिला, ह्याच्या मागं किती म्हणजे कारस्थान रचलं हे सगळ्याच्या लक्षात यायला पाहिजे. अहो आपल्या महाराष्ट्रात किती ड्रायव्हर आणि कंडक्टर महिला किती जणांनी बनवलाय, माझ्याकडे डाउनलोड आहेत, मला पाठवले दुसऱ्यांनी व्हिडिओ. पण तुम्ही अजूनही आता यापुढे व्हिडिओ करत राहणार? मी सर करणार, पण कसं करणार सर, सिव्हिल ड्रेसवर बाहेर करणार, म्हणजे आमच्या एसटीला वाटते ना की मी प्रतिमा मिलन केली तर मी नाही करणार सर, कारण माझ्या एसटीला माझी परिवार माझं घर समजते. मी मला एसटीच्या खिलाफ मला काही बोलायचं नाही, माझी एसटी खूप चांगली आहे, एसटी आहे म्हणून मी आहे. नक्कीच, तुम्ही झी 24 तासची तुमची कैफियत मांडली त्याबद्दल आपले धन्यवाद. स्वतःचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणं या धाराशिव जिल्ह्यातील लेडी कंडक्टरला चांगलंच महागात पडलं. छत्रपतींचा विचार म्हणजे